बाबू काय दिसते रे अवनी दिसते तिकडे ठीक आहे हो काय काय बोलते तिथे तिला माहिती काय बाबू हा ये बस हाय हाय नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे अवनी सोबत आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर ॲक्च्युली कसं आहे माहिती आज दुपारची वेळ आहे जेवण वगैरे पण बनत आहे आणि ॲक्च्युली मी आणि बहिणी वाचा वगैरे चाललेलो आहे निवळी म्हणजे आपल्या संगमेश्वरमध्ये आणि अवनी आणि मयुरी जाणार आहे माहेरी म्हणजे अवनी मामाच्या गावी चाललेली आहे मामाच्या गावी मजा करणार ना अवनी 7-8 दिवस 7 दिवस राहणार आहे म्हणजे या शनिवारी आम्ही चाललो आहे ते पुढच्या शनिवारी अवनी पण येणार मयुरी पण आम्ही पण येणार सगळे येणार तर बघूया जर जमलंच तर पुढच्या शनिवारी मी दापोलीला जाईन अदरवाईज मला वाटतं मी डायरेक्टली चेन कारण बहिणी आहे सोबत त्यामुळं सगळेजण परत दापोलीला जाऊन परत मुंबईला येईन असं वाटत तर नाही आम्ही झोपाले वाटतं आत्ता जोडले झोपून तरी पण झोपाले असो दुपारची वेळ आहे मंडळी तर कसं आहे मे महिन्याची सुट्टी लागते आणि प्रत्येकजण गावी जात असतो तर तशाच प्रकारे आम्ही सुद्धा चाललेलो आहे अवनीची पण मे महिन्याची सुट्टी आता काय करते अवनी काय करते बावलीला ग जय काय बोलत नाही तुझ्याशी ती हा बोलत नाही आज दुपारच्या जेवणामध्ये भुर्जी पाव ना भुर्जी पाव भात आणि मच्छीचा रस्सा मच्छीचा रस्सा असं सगळं मिक्स जेवण आहे भुर्जी बनते दुपारच्या जेवणामध्ये आज कसं थोडं निवांत आहे कारण पॅकिंग वगैरे सगळी बाकी होती त्या कारणाने आज घरीच होतो म्हणा मी सगळी घाई आहे पॅकिंग झाली पाहिजे तर जेवण पण आज आपलं लाईट जेवण आहे सगळं संध्याकाळचं जेवण नाही होणार ऍक्च्युली लवकर ती गाडी आहे अवनी काय काय आणते तू कुठून कुठून हा सगळ्या वस्तू मी काढल्या ना रे जमा काय काय आणते अरे बापरे टेन्शन आलं वाटत काय रे काय आणलं हे दे वा मस्त दोन्ही तुला काय ठेवणार तुला ठेव ना एक हे घे एक तुला ठेव हे हे घे बांगडी तुला अरे वा याच मी काय करू दा दे मम्मीला दे जा मला दे दे मम्मीला दे तू घे हा खोलू नको अंडी मॅश्ड करून टाकली ना की भुर्जी मस्त होते म्हणजे फुलते पटकन अच्छा अशा प्रकारे मस्त भुर्जी पाव आज आपल्याकडे आहे या मंडळी जेवायला या अवनी दमली अशा रीतीने अवनी दमलेली आहे तू फक्त जमनीला टोपट मी तुला टोपटतो हा अरे वा झाली झोप झाली अवनीची लगेच झाली रे काय हे घरी असलो ना की दिवस कसा निघून जातो कळत नाही कारण आता कसं अवनी असते सोबत तिचा दिवसभर आता हा काहीतरी चालू असत काय काय हा ठीक आहे काहीतरी बडबडत असते ती बोबडी भाषा आहे काय कळत नाही काय रे ढिक कुठे गेली ये बाबा बाबा
बाबा जय जय बाप्पा अवनी जय जय बाप्पा जय जय बाप्पा कुठे जय जय बाप्पा जय जय बाप्पा जय 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 हाँ तिकडे आहेत ना बाप्पा टीव्हीत पण दिसतात बाप्पा खेळ खेळेल असे मग मांडीवर येऊन झोपेल जस्ट फक्त एक 2 ते 3 मिनिट मग परत चालू चला उठा हा काय 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 ए गे जा बाबूला घेऊन ये बाबू अंजा बाबू बाबूला अंजा तो बाबू बाबू अंजा लवकर हा घेऊन ये जा बाबू घेऊन ये जा लवकर जा आज तो येणार आहे का बोलवून तू घेऊन ये जा आवने बाबू घेऊन ये तो बाबू आण तो बाबू घेऊन ये जा लवकर तो बाबू बाबू ए बाबू हा आज म्हणजे संध्याकाळी आहे ना गावी पण जायचंय तर आम्ही ऍक्च्युली चाललोय म्हणजे बहिणी आणि मी चाललेलो आहे रोहितच्या गाडीतून कारण रोहित पण लकीली आजच गावी चाललाय तर सडन प्लॅन आमचा पण झालेला तर आम्ही गाडीतून चाललोय आणि मयुरीची भाईंदरवरून गाडी आहे ना का भाईंदरवरून दापोली गाडी आहे मला वाटतं 8-8:30 दरम्यान असेल कारण 9:50 गोरेगावचा टायमिंग आहे तर त्यांनी ते लोक दापोलीला जाणार आहेत म्हणजे आजच्या दिवशीच गावी जाणार आहे सर्वजण तर त्यासाठी आजची पूर्ण लगबग सुरू आहे अवनीची बडबड सुरू आहे अवनीसोबत पण बराच टाइम स्पेंड करतो कारण 7-7 दिवस अवनी काय परत मला तरी भेटणार नाही फक्त ऑनलाईनच भेटेल फोनवरती तो पण नेटवर्कमध्ये असेल तर कारण दापोलीला एवढं नेटवर्क येत नाही तर 7 दिवसाने अवनी परत भेटेल मुंबईला येईल तेव्हाच तर थोडे एन्जॉय सुरू आहे आता जेवायला बसूया आणि मग ॲक्च्युली आहे ना काही खास गिफ्ट आलेली आहे अवनीसाठी तर ती सुद्धा तुम्हाला दाखवायची राहिलेली कारण त्या दिवशी खूप मोठा व्हिडिओ झाला असता तर जुन्या व्हिडिओमध्ये एवढं काही दाखवलं नाही तर ह्याच्यामध्ये दाखवणार आहे तुम्हाला काहीतरी स्पेशल गिफ्ट्स आणि अजून काही गिफ्ट्स आले त्यानंतर सुद्धा ती पण दाखवणार आहे या म्हणजे जेवायला जेवण घेतो भुर्जी पाव आणि डाल भात तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे 5 वाजले दिवस आहे ना गेला एकदम पॅकिंगमध्ये पॅकिंग वगैरे पूर्ण करायची होती आणि ॲक्च्युली गावी पण निघायचं आहे ना संध्याकाळी तर आत्ता ॲक्च्युली तुम्हाला मी खास गिफ्ट्स आलेले आहेत ना 2-3 ॲक्च्युली खास म्हणजे कसं माहिती आहे का अवनीसाठी किंवा आपण बाहेर जेव्हा गिफ्ट्स देतो ना तर तेव्हा काहीतरी युनिक अशी काहीतरी गिफ्ट्स होती तर ती 2-3 आलेली आहेत परत अजून 1-2 गिफ्ट्स आहेत ती पण दाखवायची आहेत तर इकडे अवनी आहे ना ऑलरेडी अनबॉक्सिंग करायला लागलेली आहे काढ तो एक एक ही सगळी ऍक्च्युली ना भारी भारी आहेत म्हणजे ऍटलिस्ट काहीतरी फ्युचरमध्ये असतात ना आणि ही का स्पेशल सांगतोय माहितीये का कधी कधी म्हणजे गिफ्ट देताना ह्या टाईपचे तुम्हाला पण आयडिया येतील अजून आहे बघ अजून आहे काढ काढ तू हा काढ ते काढ तेव्हा अजून आहे बॉक्स मध्ये हा काढ ये काढ तू येतोय का अरे वा अजून एक आहे काढ लवकर हा ते बघा अजून काढ लवकर बाहेर अनबॉक्सिंग करायचं आपल्याला झेपतय काय झेपतय काय बाबू बाबू काय काय लिहिलंय अवने बाबू लिहिलंय बघ काय काय लिहिलंय तर आता गिफ्ट ओपनिंग करायला घेऊया म्हणजे आपण ओपन करून ठेवलेले आहेत फक्त ते तुम्हाला दाखवतोय हे संगीताताई पांगे आहेत आपले सबस्क्रायबर तर त्यांनी पाठवलेलं आहे उशी आवनीसाठी बघा नाव वगैरे इकडे नाव वगैरे तुम्ही लिहू शकतो आणि आतमध्ये पण आहे ना बरंच काय काय तर आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो हे बघा या साईडला सरस्वतीचा मस्त फोटो आहे मा सरस्वती करून अल्फाबेट्स आहेत इकडे अल्फाबेट्स हा स्वर आहेत व्यंजन कलर्स आहे डे ऑफ द वीक आहे मंथ ऑफ द इयर ट्रान्सपोर्ट ॲनिमल्स फ्रुट्स बरंच काय काय नंबर्स व्हेजिटेबल्स इथे आपले बॉडी पार्ट्स आणि मॅप आहे मॅप मध्ये ऍक्च्युली ते पण मेन्शन केलंय की स्टेट वाईज सगळी डिटेल्स आहे
अरे अवनीला आता काही कळणार तर नाही म्हणा, पण हळूहळू कसं थोडी ओळख तर होईल या सगळ्यांशी। तर असे गिफ्ट ऍक्च्युली आहेत ना आवर्जून द्यावीत बर्थडेला, त्यासाठी मी खास दाखवतोय। आपल्याकडे दोन तीन गिफ्ट असे आलेले आहेत भारी भारी, ज्याचं काहीतरी यूज होईल। हे बघा, कल्पेश भाऊने दिलंय। हो, कल्पेश काकाने दिलेलं आहे, सुभाष काकांचा मुलगा। तर त्याने सुद्धा एक छान दिलंय गिफ्ट। सर्व गिफ्ट आम्ही पाहून मोकळे झालोय, फक्त हे तुमच्यासाठी खास दाखवतोय। रे बघा, हे अँग्री बर्ड्स करून आहे आणि हे ऑन करायचं असतं ना। हे बघा, आता अजून खास काय माहित आहे का, 1 2 3 केलं ना की आवाज येतो, आणि ए मिल्क आहे। अच्छा, बर्गर वगैरे ते म्युझिक आहे बघा, अवनीला पण आवडलं बघा। EFG HIJKLMN EFG 1 2 बाय बाय म्हणजे बंद झालं ना। असं छान आहे बघा, म्हणजे चालू कर जरा एकदा परत ते वाला बटन। हा, ए बी सी डब, ए बी सी पण ए बी झेड, म्हणजे कसं माहित आहे का, ह्यातून थोडस त्यांना आहे ना आतापासूनच सवय होईल, म्हणजे काही नाही समजलं तरी बेसिक गोष्टी कळू शकतात। पण कमी जास्त करायचं आहे। अच्छा, तर असं एक छान गिफ्ट आहे बघा, हे अवनीच्या काकाने दिलेलं आहे, कल्पेश काकाने, आणि इकडे पण काहीतरी आहे सर्व, ए फॉर ऍपल, बी फॉर बिअर, सी फॉर कॅप, असं सगळं लिहिलेलं पण आहे। तर असं एक गिफ्ट, मस्त युनिक गिफ्ट आहे। हो, जरा जरा समजायला लागेल ना तेव्हा देऊ, आता तर त्याची तोडफोडच करून टाकेल ती। पण काहीतरी आवडलंय अवनीला खास, मस्त आहे। हो, म्युझिक दिसले की कसं आवडतं। तर असं एक अजून एक गिफ्ट आपल्याकडे आलेलं आहे, हे बघा, ऍक्च्युली माझ्या ऑफिस स्टाफने दिलेलं आहे स्टडी बुक। तर ऑफिस स्टाफ ऍक्च्युली यायला जमलं नव्हतं त्यांना बर्थडेला, पण त्यांनी खास गिफ्ट अवनीसाठी दिलेलं आहे। हे बघा, ह्याच्यावर लिहू शकतो आणि इरेज करू शकतो, बघूया लिहू। ट्राय करूया, इथे आपण अवनी अवनी लिहिलेलं आहे, ते परत इरेज पण करू शकतो ना। हे बघा, इरेज पण झालं। तर हे पण एक छान गिफ्ट आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण क्लीन, आणि ह्याच्यामध्ये पण बरंच काय काय, एक आहे ABCD आहे ना, ABCD त्याच्यामध्ये पण वाचतंय, ABCD, त्याच्यानंतर हे पूर्ण वर्ड्स आहेत, त्याच्यानंतर हे टायमिंग वगैरे पण आहे वाटतं, क्लॉक वगैरे आहे इकडे, तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी ऍक्टिव्हिटीज साठी इकडे सर्व देणे, हे फ्रुट्स व्हेजिटेबल वगैरे सगळं बाबू। हा, इकडे कलर्स आहेत बघा, कलर्स साठी, आणि काय व्हेकल वगैरे, इकडे काय आहे ग्रँडफादर रिलेशन, अच्छा ग्रँडफादर फादर वगैरे वगैरे वगैरे, असं काय 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 आहे इंटरेस्टिंग। तर हे सुद्धा एक ऑफिस मधून दिलेलं गिफ्ट आहे, एक असं थोडं स्कूल मध्ये आणि ती जरा मोठी होईल ना। हो, तसं हे सगळं कामाला येईल। बाय बाय। कसं, अच्छा ते वाजत का, हे सॉन्ग्स वाजतात। अच्छा, लागेल थांब थांब लागेल। तर असं हे एक इंटरेस्टिंग आहे बघा, काहीतरी खास म्हणजे बाय बाय वेगळं आहे काहीतरी हे सुद्धा।
तर हे सुद्धा गिफ्ट म्हणजे तुम्ही देऊ शकता बर्थडे साठी. बाय बाय. बर्थडे साठी कसं आहे माहिती आहे का, आपण ड्रेस किंवा बार्बी गर किंवा मुलगा असेल तर वेगवेगळ्या टाईपचे खेळणी वगैरे देतोच, पण असं काहीतरी दिल्याने कसं यांच्या फ्युचरसाठी पण सुद्धा आहे ना खूप चांगलं आहे. आणि ही बावली बघताय अवनीला आवडले खूप, ही बाजूच्या गाडी काकाने दिले आमचे शेजारी आहेत अवनी बावली के. तर अशा प्रकारे मंडळी ही सुद्धा गिफ्ट्स आलेली, तर ह्याचा एक खास व्हिडिओ यासाठी बनवलेला, तुम्हाला पण थोडीफार आयडिया येईल असं काहीतरी तुम्ही देऊ शकता. चला मंडळी आतापुरता हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतोय. ऍक्च्युली पुढील व्हिडिओमध्ये आम्ही गावी जाणार आहे, तर गावी जेव्हा जाऊ तर गावच्या व्हिडिओ नक्की येतीलच. अवनी आणि मयुरी ही चाललेली आहे दापोलीला. अवनी मामाच्या गावी चाललेत कारण खूप दिवसापासून तो प्लॅनिंग सुरू होता. तर अवनी आणि यांची तिकीट आहे ना तुमची, भाईंदर वरून गाडी आहे आपली MSRTC. तर भाईंदरला 8 सव्वा 8 असेल वाटतं, 8:30 का, 8:30 भाईंदर वरून आहे. अवनी आणि मयुरी भाईंदर वरून चढतील, आई गोरेगाव वरून, सासूबाईंदरला बसेल आणि मग ते बसवायला मी चाललोय तिकडे. आणि मी जाणार आहे आता दहिसरला. तर दहिसरला मोठी ताई, बारकी ताई, भाचा, रुद्र सगळे जण जाणार आहोत आमच्या गावी, असा सगळा प्लॅनिंग आहे. तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावचं फील पण येईलच. तर चला म्हणजे आतापुरता हा व्हिडिओ ते थांबूया. अवनी चल बाय बाय कर. टाटा. बाय बाय. टाटा टाटा टाटा. चला म्हणजे बाय बाय, भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.